मंडळी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या तेवीस नोव्हेंबरला मिळू शकेल सत्तेच्या खुर्चीसाठीची लढाई आता सुरू झाली आहे ही लढाई विरोधकांमध्ये तर आहेच पण ती मित्रामित्रांमध्ये सुद्धा आहे गेल्या पाच वर्षात तर आपण एका मुख्यमंत्री पदासाठी झालेलं महाभारत पाहिलं पाच वर्षात तीन बंड झाले तीन सरकार स्थापन झाली दोन कोसळली राज्यानं तीन मुख्यमंत्री पाहिले पहिल्यांदाच राज्यात दोन उपमुख्यमंत्रीही पाहिले एवढं सगळं एका पदासाठी सुरू होतं आता पुन्हा त्याच मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत घमासान सुरू झालंय दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आतुर असलेले काँग्रेस राष्ट्रवादी आता त्यांचा चेहरा समोर करायला सुद्धा तयार नाही आहेत तिकडे महायुती एकशे पाच आमदार असताना सुद्धा शिवसेनेला मुख्यमंत्री पद देताना आपण पाहिलं भाजपनं काळजावर दगड ठेवला पण आज दो दगड आता बाजूला सारायची त्यांची इच्छा आहे का मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोणीही आज सांगायला तयार नाही आहे त्यामुळे प्रश्न निर्माण झालाय सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी सीएम पदाचा चेहरा जाहीर करायला घाबरतायत का यावरच आहे आपली आजची चर्चा पण यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे हे सवाल काय आहेत आपण जाणून घेतोय बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे महायुती मविया सीएम पदाचा चेहरा द्यायला घाबरतायत का त्याची कारण नेमकी काय आहेत आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्री पदावरून मित्र मित्रांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय का सवाल आज आपल्याला चर्चेला हा सुद्धा आणायचा आहे दोस्तीत कुस्ती नको म्हणून फेसलेस निवडणुका होत आहेत का म्हणून चेहरा देणं टाळलं जात का शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री नेमका कोण आहे काल त्यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल केलेलं सूचक वक्तव्य त्याच्या आधी त्यांनी रोहित पवारांबद्दल केलेलं सूचक वक्तव्य आणि मध्येच त्यांच्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या सुद्धा चर्चांना उदाहरण आलेलं असतं त्यामुळे त्यांच्या मनातला नेमका मुख्यमंत्री कोण आहे मुख्यमंत्री पदावरून पुन्हा नवा सत्ता संघर्ष या महाराष्ट्रात तेवीस नोव्हेंबरच्या नंतर अटळ आहे का याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आणि हे सगळे मुद्दे चर्चेला आपल्याला आणायचे आहेत आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असतील आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी आहेत पुण्यातून त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समर्थक किशोर तिवारी सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर विनय काटे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेल्या आहेत विनयजी तुमचं सुद्धा स्वागत माझा थेट प्रश्न पहिल्यांदा प्रवीण दरेकर यांना आहे प्रवीणजी जी, जी सध्या महाविकास आघाडीमधली सधी सध्या सगळी परिस्थिती दिसते आहे तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून सुप्त संघर्ष आहे नाही आपण तर सुप्त संघर्ष बोलताय मला वाटतं उघड संघर्ष आज या ठिकाणी मुख्यमंत्री पदावरना महाराष्ट्राची जी महाविकास आघाडी आहे त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय सर्वप्रथम उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी दिल्लीला लोटांगण घातलं आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवण्यासाठी आटापिटा केला परंतु नंतर काय झालं आपण पाहिलं काँग्रेसनं तशा प्रकारे दाद दिली नाही पवार साहेबांनी भूमिका घेतली की अशा प्रकारचा चेहरा त्या ठिकाणी जाहीर करण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यामुळे षण्मुखानंद सभागृहामध्ये जो काही त्यांचा महाविकास आघाडीचा मेळावा झाला त्यामध्ये मग उद्धवजी ठाकरे साहेब डावपेच म्हणून एक पाऊल मागं घेतल्यासारखं त्या ठिकाणी दाखवलं आणि बोललं चला मी सांगतो तुम्ही दोघापैकी त्या ठिकाणी कोणीतरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा त्या ठिकाणी जाहीर करा परंतु त्यातही त्यांना यश आलं नाही पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीने त्या ठिकाणी भूमिका घेतली की मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण निवडणुकीनंतरच त्या ठिकाणी मेजॉरिटी आल्यावर जाहीर करू त्याच्यामुळे आज त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे चार चार पाच पाच चेहरे त्या ठिकाणी प्रत्येक पक्षात आहेत परंतु या ठिकाणी एक तरी अपेक्षा होती के निधान की निधान महाविकास आघाडीचा चेहरा आपण जाहीर करू शकला नाहीत परंतु त्या ठिकाणी आपल्या पक्षाचा तर चेहरा जाहीर करा की आमच्या पक्षाची उद्या मेजॉरिटी आली किंवा आमच्या महाविकास आघाडी सरकार आलं तर आमच्या पक्षाच्या वतीनं हा चेहरा असेल परंतु दुर्दैवानं तेही जाहीर करू शकले नाहीत म्हणजे उद्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धवजी ठाकरे शिवसेनेच्या वतीनं एक वेळ जाहीर करू शकतील परंतु संजय राऊतांची सुप्त इच्छा त्या ठिकाणी दडून राहिलेली नाहीये त्याच्यामुळे आदित्य ठाकरेही त्या ठिकाणी यासाठी पुढे येऊ शकतात काँग्रेसच्या बाबतीत राष्ट्रवादीच्या बाबतीत काल पवारसाहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जयंत पाटलांना आ, काम करायचं आहे म्हणजे ते चेहरा असू शकतात परंतु सुप्रिया सुळेताई आहेत त्यानंतर राहुल आपला रोहित पवार आहे आणि जितेंद्र आव्हाडच्या पण त्या ठिकाणी इच्छा असू शकतात काँग्रेसमध्ये तर वडेट्टीवार आहेत नाना पटोले आहेत बाळासाहेब थोरात आहेत किती नावं त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामुळं ते त्यांच्यामध्ये पक्षाचा चेहरा होऊ शकत नाही तर महाविकास आघाडीचा चेहरा होणं त्या ठिकाणी दूर आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं परंतु नेमकं आमच्या बाजूने त्या ठिकाणी आपण बघाल तर आमच्या प्रत्येक पक्षाचा नेता ठरलेला आहे उद्या त्या ठिकाणी आमचं महायुतीचं सरकार आलं तर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व ठरलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेबांचे त्या ठिकाणी नेतृत्व त्यांच्या पक्षाचं ठरलेलं आहे शिवसेनेचं एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांचं त्या ठिकाणी अजितदादा म्हणजे तिन्ही पक्षाचा मुख्यमंत्री पदाचे एक एक दावेदार त्या ठिकाणी नक्की आहे की या तिघांच्या व्यतिरिक्त चेहरे आहेत पैकी कोण सीएम नाही तीन पैकी आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे की महायुती ही त्या ठिकाणी जेव्हा निवडणुकीनंतर आम्ही कुठला एक चेहरा त्या ठिकाणी आता जाहीर करणार नाही परंतु काय आम्ही राज्याचे असलेले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच ते आज मुख्यमंत्री असल्यामुळे या ठिकाणी आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि निवडणुकीनंतर त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचं बहुमत आल्यानंतर त्या ठिकाणी पक्ष श्रेष्ठी आणि तिन्ही पक्ष म्हणून आमचा निर्णय होईल हे आम्ही अनेकदा स्पष्ट केले ठीक आहे तुमच्याबद्दलचे अनेक प्रश्न मी ते नंतर विचारतो पण मला आता किशोर तिवारींना आहे किशोर तिवारीजी काय म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री व्हावं याच्यासाठी काँग्रेस तर कारण राष्ट्रवादी काँग्रेस तर तुमच्या सोबत आलेली होती त्यांनी तुम्हाला म्हणजे उद्धव ठाकरेजींना तर मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तरी सुद्धा त्यांनी त्यांना बडे बडे काहून आग्रह करून त्यांनी मुख्यमंत्री व्हायला लावलं आता चेहरा सुद्धा करायला तयार नाहीये प्रवीण दरेकर मला असं वाटलं की पुन्हा शरद पवारांच्या ह्याच्यातकडे गेला का इतकं त्यांनी डिटेल बोलला तो आमच्या पक्षाबद्दल हम्म परंतु खर खरं बोलला हे बघा राष्ट्रवादी शरद पवारांच्या याच्यामध्ये जयंत पाटलाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आणि जयंत पाटलांना महाराष्ट्रात फार मोठी जबाबदारी आणि नवीन महाराष्ट्र घडवायचा आहे रोहित कडे महाराष्ट्राची जनता पाहते सुप्रियाकडे पाहते आणि त्या शरद पवार तर आहेच भीष्म पिताम काँग्रेसमध्ये ते बरोबर बोलले काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले यशोमती ठाकूर विजय यांच्या यांच्यासारखे मातब्बर लोक आहेत आणि नागपूर मधलेही मातब्बर लोक आहेत नितीन राऊत सारखे तर या लोकांनी मुख्यमंत्री बनावं आणि त्यांची तशी महत्वाकांक्षा राहावी हा तर हे सगळं स्वाभाविक आहे त्यांच्या पक्षांनी ते तेव्हा प्रचाराला जातील तसं त्यांना प्रोजेक्ट करावं ही ही गोष्टही आहे आता मुद्दा काय आहे की ज्याच्यावर प्रवीण दरेकर मी बोलतो की असं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे व तुम्ही तुम्ही त्यांच्या पार्टीच्याच लोकांना ते बारा तर एकनाथ शिंदे घेऊन गेले होते नंतर सगळे तुम्ही पाठवले गुवाहाटी पर्यंत पाठवले बच्चू कडू म्हणतो की एका फोननी गेलो आणि ज्यांनी ज्यांनी पैसे घेऊन गेले तेही मला भेटले तेही बोलले आणि मला असंही बोलले की पन्नास कोटी काय बोलता तुम्ही शंभर शंभर कोटी दिले हो आता मला सांगा प्रवीणजी महाराष्ट्राच्या जनतेला ते बरोबर वाटलं नाही तुम्ही माझा प्रश्न काय होता किशोरजी माझा प्रश्न तुम्ही बघायला दिले मी असं तुम्हाला प्रश्न विचारला की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसनं तुम्हाला गेल्या इच्छा नसताना सुद्धा मुख्यमंत्री व्हायला लावलं आता तुमची इच्छा आहे ते म्हणतात तुम्ही म्हणताय चेहरा तरी जाहीर करा कालपर्यंत मुख्यमंत्री बनवणारे आज तुमचा चेहरा जाहीर करायला तयार नाहीयेत हे काय आहे विलास विलास मी सांगतो तुला असं आहे की मागच्या वेळेस भाजप आणि आम्हाला एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस जागा दिल्या नंतर प्रेमाप्रेमाने वीस बावीस जागा चोरून नेल्या आम्हाला देऊन टाका आम्हाला दे। एकशे वीस जागा आम्हाला होता आणि त्याच्यानंतर आमचे बावीस तेवीस उमेदवार पाडले असं होते की ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री म्हटल्यानंतर ही पाडापाडी होती आता हरियाणामध्ये बघा ना अठरा काँग्रेसचे उभे आपण ही जी भूमिका तुम्ही मांडताय तेच काँग्रेस म्हणताय ना काँग्रेसचं म्हणणंच आहे मग तुम्ही का म्हणताय की आम्हाला चेहरा जाहीर करा म्हणून नाही नाही हे बघा मी एक शेतकरी नेता आहे आणि महाराष्ट्रात फिरतो ज्या ठिकाणी काँग्रेसला भरघोच मतदान झालं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे प्रति सहानुभूती भरपूर आहे उद्धव ठाकरे यांना पुनर्स्थापित करावं मुख्यमंत्री म्हणून ही महाराष्ट्राच्या जनमानसाची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही लढतो आता तोच प्रकार इथे होते बघा तुम्ही विलास प्रवीण दरेकरनं महाविकास आघाडी आघाडीपुरांत सांगितलं तर मी महायुतीपुराण तुम्हाला सांगतो की एकशे सत्तर जागा भाजप लढणार आणि पंचावन्न आणि पंचावन्न जागा ठीक ठीक आहे आहे एक मिनिट मला बोलू मला बोलू द्या द्या ना मला बोलू <laughs> पा, अरे नाही दोन एक मिनिटात पूर्ण करतो आता पंचावन्न पंचावन्न जागा देणार आहे त्याच्यात डझनवर एकनाथ शिंदेच्या निवडून येतील त्या डझनवर जागेमुळं ते काय मुख्यमंत्री होतील तर भाजप जो त्यांच्या कोई सगा नाही जिसको भाजपने ठगा नाही आम्हाला जास्त ठगलं म्हणून आम्ही चालले गेलो आता ती नाना पटोलूची नाना व संजय राऊतचा त्रागा याच्यावर तुला असेल तू नंतर विचारू शकतो ठीक आहे मी या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर मुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारेजी राजू वाघमारे जी मुद्दा हा आहे ते असं म्हणतात की मुख्यमंत्री पदाच्या ह्या सगळ्याच्या चेहऱ्याबद्दल आमच्यात काय आमच्यात वाद नाही आहे पण मुद्दा असा आहे की भाजपची जी सातत्यानं कधी त्याग आहे कधी त्यांना वाटतं की आम्ही काळजावर दगड ठेवला म्हणजे चंद्रकांत पाटील म्हणाले होते की तुम्हाला मुख्यमंत्री करताना काळजावर दगड ठेवलेला होता आता तो दगड बाजूला निघेल की तसाच राहील तुम्हाला अजून पण वाटतं की मुख्यमंत्री तुम्ही होणार एक गोष्ट लक्षात घ्या की स्वतःचे आमदार जास्त असताना दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्री पद देणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवार साहेब जास्त आमदार होते <से शाग़ें> काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला आता ही भाजपचे जास्त आमदार होते आमचा मुख्यमंत्री झाला कर्नाटक मध्ये झालेला आहे काँग्रेसनेच केलेला आहे बिहार मध्ये झालेला आहे बीजेपी कडून झालेलं आहे ते त्याच्यामुळे मुख्यमंत्री पद आणि नंबर्स आमदारांचे याचा कधीच ताळमेळ नसतो आणि तो असायलाच पाहिजे असा अलिखित नियम पण नाही राहिला प्रश्न राहिला प्रश्न उबाटाचा आता उभाटाचा परिस्थिती अशी झालेली आहे की मला मुख्यमंत्री करा म्हणून उद्धव साहेब दिल्ली मध्ये करवण नेते हे घेऊन फिरत होते कटोरा घेऊन आता मुख्य उद्धव साहेब इकडे म्हणतायत मुंबईमध्ये लाग, लागता है कि आम्हाला मुख्यमंत्री करा प्रश्न असा आहे की पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय कि फक्त दोन दिवस सचिवालयात येणारा मुख्यमंत्री त्याच्यामुळे पवार साहेब तयार नाही आहेत काँग्रेसचं मी तुम्हाला आतली गोष्ट सांगतो कारण काँग्रेसमध्ये एवढी वर्ष होतो माझे खूप चांगले संबंध सांगा, आहे सांगा। काँग्रेसनी स्पष्ट सांगितलेलं आहे काही झालं तरी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा नाही शिवसेनेची मतं ट्रान्सफर होत नाहीत आणि शिवसेनेची काय ती सिंपत्ती वगैरे होती ती आता कसली सिंपती राहिलेली नाही लोकांनी शिवसेना म्हणून एकनाथ रावजी शिंदेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या धर्मवीर आनंद दिघेच्या पक्षाला संमती दिलेली आहे त्यांचं मताधिक्य जास्त आहे त्याच्यामुळे आता उद्धवजींचे आणि उबाटाचे लाड करायचे नाही ठीके हायकमांडचा पण संदेश आहे मी उत्तर घेतो काय तथ्य तथ्यत किशोरजी तथ्यत म्हणून तुम्हाला नाकारलं जात का राजू आता गेला हवा काँग्रेस सोडून हा एवढी एवढी एवढा गोष्ट सांगतोय तिवारीजी हे स्पष्ट की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री नको आहे हे वरून पण सांगितलंय आणि खालचे लोक तर तुम्हाला बाजूला बसवायला तयार नाहीत मुख्यमंत्री पत्त दूरची गोष्ट झाली पवार साहेबांनी स्पष्ट केलंय म्हणून तर पवार साहेब म्हणाले कि आता मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत बोलायचं नाही राहिला प्रश्न आमचा तुम्ही जो दुसरा विला आमच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा चेहरा त्यांनी घेतलेले निर्णय त्यांची वाढलेली लोकप्रियता याच्यामुळे महायुतीच्या तिन्ही दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर या निवडणुका आम्ही लढतोय मग बोलू असा चेहरा आहे आम्ही लढवत असू राजू मला तर निवडणुकीनंतर नक्कीच एकनाथरावजी शिंदे साहेबांचं पारड जड असणार आहे पण पण हा जो युतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील तो निर्णय महायुतीच्या सगळ्या पक्षांना मला मला ऍड करू ठीक आहे बोला किशोरजी बोला मला प्रवीणजींकडे जायचंय नाही नाही तानाजी सावंत यांना जसं सा अजित पवारांच्या बरोबर बसल्यावर अपचन होते तसं मी एक शब्द बोललो आणि राजू वाघमारे एकदमच बोलायला लागला राजू वाघमारे तुम्हाला सांगतो पन्नास साठ जागा देऊन भाजप त्याच्यामध्ये स्वतःचे वीस लोक उभं करतील तुमचे डझनभर लोक राहतील काय कुठला मुख्यमंत्री आणि काय आम्ही काय उभाटा नाही आहोत आम्ही एकनाथ शिंदेचे शिवसैनिक आहोत एकनाथ रावजी शिंदे साहेबांनी लोकसभेत दाखवून दिलं आम्ही किती जागा लढलो किती जागा आल्या सत्तेचाळीस एकनाथ एकनाथरावजी शिंदे साहेब त्या दिवशी काय बोलले याला हलक्या घेऊ नका आम्हाला हलक्यात घेता डॉक्टरसाहेब ला काय झाली ती बघा तुमचा ठीक आहे हां बोला 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 लवकर बोला आपल्याला बाकी पाहुण्या हो अरे काय राजूला तू एक स्पेशल शो करशील बाबा मी काय म्हणतो राजू राजू तुम्हाला मी सांगतो की जनतेच्या मनात काय आहे ते जनता ठरवेल तुम्ही जे काही बोलला आम्ही हिंदुत्व सोडले कटोरा घेऊन फिरले उद्धवजी जातील जनतेत आणि जनतेच्या विवेक वर मी सोडतो एकनाथराव शिंदे हे आमचेच कॅडर मधून डेव्हलप झालेले आहेत मात्र त्यांनी गद्दारी केली आता गद्दार विरुद्ध प्रामाणिक असा चेहरा राहील तुम्हाला सोडला नाही ते तुम्ही सोडलं विचारांची गद्दारी उभाटाने केली नाही अरे मला बाकी पण जायचंय त्यांच्या सर्वांकडे जा तू राजूला सांगा की स्टुडिओ मध्ये बसलाय म्हणून एवढं ओढायचं नसते हा अरे मी बोलतो ना तुला की आम्ही हिंदुत्व सोडला आहे ही टेप रेकॉर्ड तुमची आहे आम्ही काँग्रेसला जवळ केला आहे बाळासाहेब म्हणाले होते की शिवसेना हो, मी माझं दुकान बंद करेन या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेत जात आहोत फीडबॅक देतील तो आम्ही जाऊ ठीक ठीक आहे आहे मला मला मी गोपाळ तिवारीना या चर्चेमध्ये आणायचंय त्यानंतर तार डॉक्टर विनय काटेंकडे मला सुद्धा जायचं आहे गोपाळजी पुन्हा तोच प्रश्न आहे ज्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी तुम्ही खरं तर त्यांची विनवणी केली तुम्ही दोन हजार एकोणीसला त्यांची इच्छा नसताना सुद्धा मुख्यमंत्री पदावर बसवलेलं होतं आता असं नेमकं काय झालं तुम्हाला सुद्धा इच्छा जागृत झाली का काय नेमकं झालं तुम्ही त्यांचा चेहरा सुद्धा मान्य करायला तयार नाहीयेत आणि ते म्हणतात तुमच्याकडे कोण आहे चेहरा उद्धव ठाकरेंच्या बरोबरीचा आतापर्यंत संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा कळस आणला त्याच्यानंतर आजपर्यंत साधारण वीस एक मुख्यमंत्री झाले त्याच्यापैकी चौदा ते पंधरा काँग्रेसने दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात आणून देऊ शकतो त्याच्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला नेतृत्व देणारे बॅरिस्टर एर अंतुले असतील वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक सुशील कुमार शिंदे आणि इतर सर्व तर काँग्रेसनी प्रत्येक सामान्य सामाजिक न्याय देण्याचं या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काम केलेलं आहे मग ते दलित चेहरा असो अल्पसंख्याक असो किंवा ओबीसी घटकापैकी असो आणि काँग्रेस ही सामाजिक बांधिलकीला मानणारी पक्ष संघटना आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर जर आपण बघितलं तर शिवछत्रपतींच्या संतांच्या आणि सामाजिक क्रांतिकारांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा लोकशाही प्रघादाने निवडून येणारे जेव्हा सदस्य असतात संसदीय पक्ष असतो आणि त्या त्या वेळेला आमचे राष्ट्रीय निरीक्षक त्या ठिकाणी येतात आणि विधानसभेमध्ये निवडून आलेल्या आमदारांची मिटिंग होते मग आतापर्यंत अनेक दिग्गज राष्ट्रीय नेतृत्व या ठिकाणी आलेले प्रणब मुखर्जींसारखे अनेक मोठे मोठे नेते माझ्या महाराष्ट्रात आलेले आणि त्या निवडून आलेल्या आमदारांमधनं आम्ही नेता निवडतो ही लोकशाहीला अभिप्रेत हरियाणात काय होतं पद्धत आहे राजस्थानमध्ये काय होतं गहलोत काय होते कर्नाटकमध्ये <laughs> काय होतं सर ऐका 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 त्या ठिकाणी पण निरीक्षक गेले तुमच्या माहितीसाठी सांगतो ऐका ऐका अशोक अशोक गेलोत नंतर ऐका 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 ना ऐका ना मला बोलून द्या त्या ठिकाणी हे चेहरे आहेत टी के शिवकुमार आणि त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये सिद्धारामय्या हे आहेत पण त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर आमचे राष्ट्रीय निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी सामोपचार मला डिके अहो यांना आम्ही प्रादेशिक पक्षांच्या भावनेला प्रादेशिक पक्षांच्या अस्मितेला महत्व देतो स्थान देतो त्यांचा आदर करतो आम्ही काँग्रेस पक्ष असं कधीच म्हणत नाही की प्रादेशिक पक्ष जसं संपून असेल जसे नड्डा म्हणाले जसे अमित शाह म्हणाले दोन दोन हजार एकोणतीस नंतर फक्त भाजपत असेल शिवसेना आणि राष्ट्रपतीला हे संपवणार आहे हा स्पष्ट झालेला आहे त्यामुळे आमचे ऐका ऐकायचं उद्धवजींना मुख्यमंत्री करताना जेव्हा चंद्रकांत पाटील आणि यांनी कोश्यारींची भेट घेऊन जेव्हा सांगितलं भारतीय जनता पक्ष सरकार बनू शकत नाही स्पष्ट माध्यमांच्या समोर सांगितलं त्याच्या नंबर तब्बल पंधरा ते वीस दिवसानंतर उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांकडनं जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा काँग्रेसने कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हा पाठिंबा दिला आणि उद्धव ठाकरे त्यावेळेला होऊ इच्छित नव्हते एकनाथ शिंदेना ते, एकना ते पुढे करत होते परंतु तेव्हा देखील आम्ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांना आग्रह केला आणि त्यांच्या अंगी असलेलं पोटेन्शियल सिद्ध आता कुठे काँग्रेस देखील कारणीभूत आहे काँग्रेस <laughs> देखील कारणीभूत आहे त्यांच्या थे थे। त्यांच्या नेतृत्वाला वाव द्यायला काँग्रेस देखील कारणीभूत आहे आता काय झालं हा प्रश्न आहे ना गोपाळजी आणि सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेतली ठीक आहे ठीक आहे राजूजी पटेल तुम्हाला प्रशंसा केली गोपाळजी खरं कारण का माहित आहे का काँग्रेसने पाठिंबा दिला जर पाठिंबा देऊन सत्तेत काँग्रेसला बसवायला नसते तयार आमदार बोललेले की जर सत्तेत बसत नाही तर आम्ही ना, ना, पक्ष सोडतो आणि म्हणून काँग्रेसनी तो निर्णय घेतला हे गोपाळ तिवारीजी मी होतो आतमध्ये होतो सांगतोय आमदारांनी स्पष्ट सांगितलेलं की जर हे केलं नाही सत्ता पाहिजे जर नाही केलं तर आम्ही पक्ष सोडतोय आणि म्हणून शीर्ष नेतृत्वाला हे मान्य करावं लागलं गोपाळ तिवारी जी मी होतो तुम्ही नव्हता मी आतल्या कोर कमिटीत होतो मी एक खरं सांगतो ही मी अजून बोललो नव्हतो ही बातमी आहे की त्यावेळी आमदारांनी स्पष्ट सांगितलं एकतर सत्तेत बसा नाही तर आम्ही सोडतो आम्ही जायला तयार आहोत आणि म्हणून तू थर्ड तू थर्ड मेजॉरिटी बाहेर पडायला तयार होते आणि म्हणून ते फुटलेच ना विधान परिषदेच्या निवडणुकीत वगैरे मला या चर्चेमध्ये डॉक्टर विनय काटे यांना आणायचंय विनय काटे मी सगळी चर्चा ऐकली मी सगळ्यांना मुद्दा माधी सगळ्यांना विचारलं ज्याचा स्लेश तुम्ही काढावा अशी माझी अपेक्षा आहे तुम्हाला काय दिसतय का हे सगळे जण फेसलेस होऊन जनतेच्या समोर जात कारण काय धन्यवाद विलासजी अॅक्च्युली uh, एखाद्या निवडणुकीत एक चेहरा देणं एखाद्या आघाडीचा किंवा एखाद्या पक्षाचा हा प्रकार काँग्रेस अलीकडच्या काळात करत नाही काँग्रेस करायची कधीपर्यंत कर जोपर्यंत नेहरू आणि गांधींचा इंदिरा गांधींचा इरा होता तिथपर्यंत ते केलं नंतरच्या काळात त्यांनी ते सोडून दिलं नंतर ते हायकमांड कल्चर आलं ज्यावेळेस सगळे गठबंधन राजकारण सुरू झालं बीजेपी सुरुवातीपासून हा प्रकार uh, करायचं की चाल चरित्र चेहरा याच्यावर बीजेपी इलेक्शन लढायचं बीजेपीने अलीकडच्या काळात म्हणजे महाराष्ट्राचं जे इलेक्शन झालं दोन हजार एकोणीसचं त्याच्यानंतर तिथपर्यंत फडणवीसांचा चेहरा होता त्याच्यानंतर सरकार जमलं नाही महाविकास आघाडी आली त्याच्यानंतर ते सरकार पडलं आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे सीएम बनतील असं सगळ्यांना वाटत होतं की हे सगळं जे बंड जे शिवसेनेत घडलं त्याच्यानंतर त्यांचा चेहरा सडनली साईड करून एकनाथ शिंदे त्यांची संधी दिली गेली आणि मला वाटतं हेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूचे जर बघाल महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल महाविकास आघाडीकडे जर तुम्ही आकडे बघाल एकशे सॉरी छप्पन्न चोपन, चोपन्न आणि चव्वेचाळीस असे ठिकाणचे आकडे होते या बाजूलाही एकशे पाच आणि आणखीन थोडेसे होते तर हे जे सगळे आकडे आहेत ह्या सगळ्या आकड्यांच्या याच्यामध्ये कुणाचा चेहरा द्यायचा आणि तो चेहरा जर उद्या त्या चेहरा दिल्यानंतर आपण निवडणूक हारलो तर त्या चेहऱ्यावरती खापर फुटणार आहे हे एक सगळ्यांना भीती आहे दुसरी गोष्ट निवडून कोण येणार आहे कुणालाही माहित नाही की कि कुणाचं किती प्राबल्य कुणा कुणाकडे किती संख्या असणार आहे हे आजही कुणालाही क्लिअर नाही आणि जनरली आपण चेहरा कधी देतो एखादा पक्ष किंवा एखादी आघाडी चेहरा कधी देते की तो चेहरा हा बाकीच्या कलेक्टिव्ह पक्षापेक्षा किंवा आघाडीपेक्षा जर जास्त इक्विटी आणत असेल एक जास्त ब्रँड व्हॅल्यू आणत असेल की त्या ब्रँड व्हॅल्यूवर बाकीच्या चार चुका चार कमजोरी लपून जात असतील जसं केंद्रामध्ये मोदींचा तुम्हाला असं म्हणायचं ब्रँड व्हॅल्यू असणारा नेता नाहीये आत्ताच्या घडीला काय ब्रँड व्हॅल्यू असणारे नेते आहेत पण तो पॅन महाराष्ट्र ब्रँड व्हॅल्यू आता असणार मी खूप प्रामाणिकपणे सांगतोय पॅन महाराष्ट्र ब्रँड व्हॅल्यू असणारी लोकांची आता सध्या खरंच कमी ठीक आहे मला मी खर तर मला हा मुद्दा घेऊन प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचं आहे प्रवीणजी महाराष्ट्रामध्ये तुम्ही नारा दिला केंद्रात देव नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र दोन हजार चौदालाही दिला दोन हजार एकोणीसलाही दिला दोन हजार चोवीसला मात्र तुम्ही त्याच्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीयेत काय असं कारण आहे कारण तुमचे मित्रपक्ष तर त्यांनाही इच्छा निर्माण झाली आता की पुन्हा मी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतो परत परत रिपीट करा विलास ऐकायला येत नाही दोन हजार <laughs> चौदा दोन हजार एकोणीसला तुम्ही केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशा प्रकारची घोषणा दिली दोन हजार चोवीसला ती ऐकायला का मिळत नाहीये नाही एक लक्षात ठेवा तुम्ही ब्रँड बोलाल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याचं पाच वर्ष नेतृत्व केलं होतं आणि त्यानंतर या देशाला पॅन महाराष्ट्र म्हणून त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी पवार साहेबांतर स्वतःचं सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आमचा महायुतीचं त्या ठिकाणी एकत्रित लढत आहोत त्याच्यामुळं हा त्या ठिकाणी आम्ही वादाचा विषय करू इच्छित नाही परंतु गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे की सर्वार्थानं राजकीय नेता म्हणून प्रशासन म्हणून लोकप्रियता पक्षावर पकड या सर्वार्थानं देवेंद्रजी आजही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नेत्याचा ब्रँड घेऊन त्या ठिकाणी बसलेत त्या आपल्यासमोर या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता एक गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी मान्य करायला लागेल सर्वप्रथम जे किशोर तिवारी आहेत त्यांनी जरा सभ्यता संयम बाळगून त्या ठिकाणी बोलण्याची आवश्यकता आहे कोणावरही बेछूट आरोप पन्नास कोटी घेतले कोणी शंभर कोटी घेतले को पैसे घेऊन केलं तुम्हाला कोणी सांगितलं सांगितलं तर आपण त्या ठिकाणी तक्रार करा पोलिसात करा परंतु कुणावरही वारेमाप त्या ठिकाणी काही न करता बच्चू कडू गेले होते ना आणि आता आपण त्यांचं कौतुक करताय तर मला वाटतं हे योग्य नाहीये राजकीय काही संकेत त्या ठिकाणी पाळण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि आपण त्या ठिकाणी सांगताय की जास्ती आमदार जास्त आ, तो फक्त सीएम असं आपण त्या ठिकाणी बोलताय आणि आपण दुसऱ्या बाजूला पाडापाडी होती असंही त्या ठिकाणी सांगत त्याच्यामुळे मला वाटतं की उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी हेच भारतीय जनता पार्टीची आणि आमची युती असताना शिवसेनेची त्यावेळेला तशा प्रकारची भूमिका घेतली होती आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सगळे आणि उद्धव साहेबांची आपण सांगितली इच्छा नव्हती त्यांची सुप्त इच्छा होती मनवलं वगैरे काही नाहीये ज्या वेळेला संजय राऊतांना मुख्यमंत्री करतो पूर्ण केली साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा पूर्ण ते केली तर बरं झालं इच्छा त्या ठिकाणी जागृत झाली ती सुप्त इच्छा तुम्ही पूर्ण केली असती तर बरं झालं असतं नाही नाही सुप्त इच्छा पूर्ण करायला तयार होते ना आमची लोक महायुतीमध्ये त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप त्या ठिकाणी उद्धवजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री नक्कीच बनवलं असतं परंतु त्यासाठी यांच्या मनातच त्या ठिकाणी भाजप द्वेष वाढला होता आणि त्याच्यामुळं निवडणुकीत सीएम पदाच्या अगोदर ज्या निवडणुका झाल्या त्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आपण पाडापाडीचं राजकारण कुणी केलं हे तिवारी साहेब जरा आपण त्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघावर लक्ष टाकलं तर त्या ठिकाणी मला वाटतं बरं राहील आणि त्याच्यामुळे हायकमांड कल्चर हे त्या ठिकाणी आपण सांगितलं की कुणी डेव्हलप केलं हायकमांड कल्चर काँग्रेसने डेव्हलप त्या ठिकाणी केलं ना उलट भारतीय जनता पार्टीमध्ये सार्वत्रिक निर्णय होतो चेहऱ्यापेक्षा त्या ठिकाणी पक्ष म्हणून आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरं जात असतो लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आमची उमेदवारी ठरत असतात एक व्यक्ती ते ठरवत ना मातोश्रीत बसून त्या ठिकाणी एक व्यक्ती ठरवत नाही किंवा त्या ठिकाणी हायकमांड एकटा माणूस ठरवत नाही आमच्याकडे मोदी साहेब असले तरी अमित भाई असले राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी आमच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस कम्प्लीट करत करत त्या ठिकाणी उमेदवारा ठरत असतात आणि त्या राज्याची स्थिती नेतृत्वाची सक्षमता या सगळ्या गोष्टी बघून त्या ठिकाणी नेता बनत असतो कोणतरी माझ्या पंखाखाली पाहिजे माझा त्या ठिकाणी बॅग बघणारा पाहिजे ऐकणारा पाहिजे असा मुख्यमंत्री आमच्यात नसतो ठीक आहे किशोर तिवारीजी तुमचं उत्तर नाही एक छोटा प्रश्न तुम्हाला नंतर कसं झालं की आता राजनाथ सिंग यांनी पाकिट उघडलं होतं राजस्थानात आणि आमच्या ताई एकदम नाराज झाल्या होत्या कारण पाकिट कल्चर आता भाजपमध्ये आल्या आणि मी एक सांगतो तुम्हाला नाही मला वाटतं बेजबाबदारने बेताल बोलू नका काही आम्हाला पण तुम्हाला असं बोलायला फार वेळ लागणार नाही आम्ही चिरफाड करू तुमच्या प्रत्येक वक्तव्याची कोणावर बेताल आपलं बोलायला मिळालं चॅनल समोर आलो मला वाटतं विलास संकेत पाळून बोललं पाहिजे एक तर ते पहिले आर्य तुझे सगळ्यांना करतात राजू तो बोलला काय विलास तो बोलला काय प्रवीण तो बोलला काय मी बोलू का किशोर तिवारी तू बोलला काय म्हणून आपण ज्यावेळेस सार्वत्रिक व्यासपीठावर असतो त्यावेळेला एकमेकांच्या विषयी आदर बोलायचं असतं अरे संस्कृती धमक्या देऊ नका आहे ठीक आहे धमक्या द्यायच्या नाही धमक्या राजू तू काय बोलला विलास तू काय बोलला प्रवीण तू काय बोलला मग बोलला बाबा की करा बाबा सिद्देकी करा माझा अरे तुम्ही आहे ना या धमक्या वगैरे देऊ नका आणि सगळे हा प्लीज प्लीज बोला विशांत हा एक सांगतो काँग्रेस भाजपनी पाकिट पाठवून नावं पाठवली आणि आपले मुख्यमंत्री नियुक्त केले हे आ, उत्तर प्रदेश मध्य प्रदेशात झालं राजस्थान मध्ये झालं आणि हरियाणामध्ये झालं हे सगळं दिसत आहे ना आणि वरून मी सांगतो की हवा बाळासाहेबांनी आ... आशिष कुलकर्णीला पाठवून मनोहर जोशींना सीएम पदावर खाली केलं त्याविषयी काय आपलं म्हणणं आहे नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा पण हा ठीक आहे उत्तर द्या ना मग त्यांनी तुम्हाला प्रतिवाद केलाय त्यांनी पण तोच तो प्रसंग जो तुम्ही त्यांच्याबद्दल सांगताय उत्तर द्या एक मिनिट मी स्पष्ट करतो बाळासाहेब ठाकरे म्हणा किंवा उद्धवजी म्हणा आमच्या पक्षात आमच्या पक्षप्रमुख जे ठरवतात तोच निर्णय होतो आणि इथं या लोकशाही वगैरेच्या फालतूच्या गोष्टी होत नाही जसं अमित शाह आणि मोदी चालवतात तसं उद्धवजी चालवतात असं बोलायची हिंमत आहे आमच्यात आणि दुसरं काय आहे पन्नास खोके एकदम ओके हा नारा कसा पॉप्युलर झाला हा कसा पॉप्युलर झाला हा आणि प्रवीण दरेकर थोडा तुमचं जे आ, सत्विवेक बुद्धी आहे ती जागृत करा आणि विचार करा तुम्ही कि एकनाथ शिंदे हे स्वयंफूर्तीने गेले का ईडी सीबीआय मुळे गेले किती लोक ईडी सीबीआय मुळे तिथे आले अहो तुम्ही जे महाराष्ट्रात कल्चर डेव्हलप उद्धव ठाकरेंच्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांना कंटाळून आमदार कंटाळले शिवसैनिक कंटाळला आणि काँग्रेसच्या चरणी लीन झाले होते त्याला कंटाळून गेले ते <laughs> काय प्रवीण दरेकर आता तुम्ही जे बोलता ते एकदम सुसंस्कृत आहे आणि मी बोलतो ते अरे तुरे आहे अरे हे बघा बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि उद्धव ठाकरे हा त्याच्यापेक्षा मोठा झालेला आजचा ब्रँड आहे आजचा ब्रँड आणि मी सांगतो पण मग तुमचा हा ब्रँड तुमचा हा ब्रँड तुमच्या मित्रांना का नको हो आहे तोच प्रश्न अरे अरे बाबा लोकसभेच्या निवडणुकीत हा एवढ्या सीठा बघितल्या तर प्रत्येक जिल्ह्याच्या नेत्याला मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न येत आहे मी काय करू त्याला त्यांचे स्वप्न रोखू आणि उद्धव ठाकरे हे पॅन महाराष्ट्र जसे देवेंद्र फडणवीस हे पॅन महाराष्ट्र नटोरियत आहे तसेच ते इथं पॅन महाराष्ट्र हे लोकप्रिय आहेत आणि प्रवीण दरेकर मी जे बोलतो ते तुम्ही बघून घ्याल परिस्थिती अतिच आहे पण काँग्रेस काँग्रेसकडे नेता नाही हे तुमचं म्हणणं योग्य आहे का नाही काँग्रेसकडे जिल्हास्तरीय नेते खूप चांगले चांगले आहेत मात्र विलासराव गोपाळ तिवारीजी गोपाळ तिवारीजी ते म्हणतात काँग्रेसकडे जिल्हास्तरीय नेते आहेत राज्यस्तरीय नेता नाही पॅन महाराष्ट्र आता हे बघा ज्या जे पैलवान किंवा ज्या तालमीचे वस्तात किंवा ज्या तालमीचे पैलवान आतापर्यंत दहा वेळा ज्यांनी जिंकली त्यांच्याविषयी शंका काढू नये आतापर्यंत मी पहिलंच सांगितलं वीस पैकी साधारण चौदा वेळा मुख्यमंत्री काँग्रेसने दिलेले आहेत सर्व समाज घटकांना त्या ठिकाणी ने नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे हा सर्व समावेशक विचाराची बांधिलकी आहे काँग्रेसला आणि राज्यापुढे आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा महत्वाचा नाहीये तर दरडोई उत्पन्न रोजगार जातोय महाराष्ट्राची संपत्ती चा लावली जातीय महाराष्ट्रातला रोजगार सगळा गुजरातला नेला जातोय या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या विचारांनी ज्या वैचारिक परिपक्वतेने जे वैचारिक सैर्यतेनी आता सध्या बाकीच्या विलासजी तुम्ही माझ्या प्रती अन्याय करू नका माझी विनंती आहे तुम्हाला हे बघा दोन हजार आता एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती आणि एकशे एकवीस आणि एकशे सत्तेचाळीस जागा आम्ही लढल्या आणि एकशे सत्तेचाळीस जागा लढून आमच्या साधारण चव्वेचाळीस पंचायत आल्या एकशे एकवीस पैकी राष्ट्रवादीच्या साधारण चोपन्न जागा आल्या जा चोपन त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व एकशे कमी जागा असून सुद्धा त्यांच्या जागा जास्त आल्याने विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार राहिले त्यामुळे जो नैसर्गिक न्याय तत्वाने लोकशाहीला जो अभिप्रेत आहे त्याच घटना होतात आणि तेच निर्णय होऊ शकतात ना आणि त्या ठिकाणी तरी सुद्धा त्यांनी चाळीस आमदारांनी भारतीय जनता पक्ष मोदी सरकार राष्ट्रीय संपत्तीची लूट महिला अत्याचार यांच्या विरोधात जे चाळीस आमदारांनी राज्याच्या जनतेची प्रताडना केली त्यांना यांनी माझा शेवटची कमेंट डॉक्टर तुम्हाला काय वाटतं हे टाळलं जाते का नक्कीच टाळलं जाते विलासजी कारण हे दोन्ही बाजू जे आहेत काँग्रेसची बाजू असेल बीजेपीची असेल दोन्ही बाजूला हेच सुरू आहे की जेव्हा तिथे त्यांना चेहरा सोयीस्कर असतो त्यावेळेस ते चेहरा प्रोजेक्ट करतात ज्यावेळेस चेहरा सोयीस्कर नसतो कारण आता जसं आज मी दरेकरांशी खूप अग्री करतो एका गोष्टी की पवार साहेबांनंतर एक पॅन महाराष्ट्र ज्यांनी हे केलं एक इमेज स्वतःचे बनवते फडणवीस आहेत किंवा त्याच्यानंतर इव्हन उद्धव ठाकरेंनीही तसंच हे केलेलं आहे मोठं काम केलेलं तर हे असे जे लोक आहेत आजच्या घडीत असं झालंय की मराठा आंदोलनामुळे फडणवीसांचं नाव डायरेक्टली त्यांना डिक्लेअर करता येत नाही आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये असं झालं की आमच्या जागा जर जास्त आलं म्हणजे लास्ट टाइम महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात तीन नंबरला पक्ष होता काँग्रेस आणि आता त्यांच्या आकांक्षा सगळ्यात मोठ्या स्वतः सांगत असतात की आम्ही ऐंशी शंभर जागा घेऊन येऊ आणि मग आमचं सीएम असावा त्यामुळे त्यांना ठाकरेंचा चेहरा नको आहे सो ठाकरे आणि फडणवीस या दोघांचे चेहरे नाकारण्यामागं ही गोष्ट आहे की जी अनिश्चितता आहे आणि त्याच्यामुळे मग हे प्रत्येक जण सांगते की आमच्यामध्ये पक्षात लोकशाही आहे आम्हाला हे आहे हे सोयीस्कर हे समर्थन आहे याच्यामध्ये विशेष काही हे नाही ठीक आहे पण महाराष्ट्राच्या जनतेला हे निश्चितपणे कळत आहे की का आज चेहरा डिक्लेअर केला जात नाही महाराष्ट्रातली हेनी म्हणून पहिल्यांदाच फेसेस किंवा फेसलेस अशी का होती आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार पण आपण जनतेला जेव्हा विचारलं तेव्हा जनतेचा कौल काय बघा जनतेला काय वाटतंय की महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सी एम पदाचा चेहरा द्यायला घाबरतायत का तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे प्रेक्षकांना काय वाटतंय अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांना वाटतंय होय हे सगळेजण घाबरतायत बारा टक्के लोकांना वाटतंय नाही आहे तर ही हा जनतेचा सगळा